अच्छा या ठाणे जिल्हा गणित अध्यापक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ श्री विमलवर साहेब, त्याचबरोबर असे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे अध्यापक संघाचा कार्यक्रम होणार आहे ते श्री डॉक्टर सोमण साहेब, समोर बसलेल्या आपल्या ठाणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मीना यादव मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या मदतीने ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालला आहे ते श्री पाटील सर, श्री जाधव सर या इकडे हॉलमध्ये उपस्थित, श्री प्रवीणजी पाटील, श्री राजपूत सर, येवले सर, श्री दिलीपजी गोटखिनगे सर, श्री पांडेकर सर, घाटके सर, श्री बोथरा साहेब या इकडे उपस्थित, पाटील मॅडम, सर्व मान्यवर, खरं तर गणित अध्यापक संघाच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने नेहमीच आपल्या सगळ्यांशी भेट आणि चर्चा होत राहते आणि गणित हा विषय असा आहे की जसं मगाशी पालकमंत्रीही म्हटले आणि मगाशी सीओ साहेबही म्हटले की गणित हा विषय असा आहे की काही लोकांना हा बोरिंग वाटतो पण काही लोकांसाठी हा निश्चितपणे स्कोरिंग असतो आणि त्याच्यामुळे हा स्कोरिंग सब्जेक्ट मुलांसाठी इंटरेस्टिंग कसा करावा यासाठी आजचा या आपल्या अध्यापक संघाच्या माध्यमाने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी दर अधिवेशनाला येवले सरांचं नेहमी भाषण असतं आणि निश्चितपणे खरंच खुऱ्या अर्थाने हे पूर्ण जो बोरिंग सब्जेक्ट आहे याला इंटरेस्टिंग करून मुलांना कसं पटवावं आणि मुलांना पटवण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला ते कसं पटलं पाहिजे या पद्धतीमध्ये ज्यावेळेस येवले सर भाषण करतात, येवले सरांची आवर्जून एक येवले सरांनी सी डी पण बनवलेली आहे, सरांनी ती आणली असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ती आठवणीने आपण ती सी डी घ्यावी, कारण हा ही सी डी आणि येवले सरांचं भाषण हे गणित विषयासाठी आपल्या सगळ्यांसाठी ज्यावेळेस आपण शाळेमध्ये शिक्षण देता एक दीपस्तंभासारखं निश्चितपणे काम करेल, कारण मुलांना जर आपण हा विषय जेवढा सहजरित्या त्यांना समजू शकू त्यांचं आयुष्याचं गणित हे सोपं होईल. मग अशी खरं तर मला अपेक्षित होते पालकमंत्री साहेब बोलतील की राजकारणामध्ये आम्ही ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस 1+1 हे 11 कसं करायचं, 1+1 2 नाही तर 1+1 11 कसं करायचं हा एक सातत्याने प्रयत्न करत असतो, कारण 1+1 हे सामाजिक समीकरण आहे की एक माणूस धरून दुसरा माणूस जोडला की 11 माणसं कशी जोडता येतील आणि एक समाजाचा विस्तार कसा मोठा करता येईल हा एक प्रयत्न आमचा असतो आणि एक सक्षम समाज देण्यासाठी मुळात त्याची सुरुवात गणिताकडनं होते आणि या गणित अध्यापकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे याचा एक चांगला उलघडा आपल्या माध्यमाने विद्यार्थ्यांना पोहोचेल. मी पाटील सरांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी यावेळेस मला ही संधी पुन्हा एकदा दिली, कारण डावकरे साहेबांच्या पासून ही या गोष्टीची सुरुवात झाली आणि पाटील सर आणि डावकरे साहेबांची जी मैत्री होती ती जपण्यासाठी पाटील सरांनी मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमाने पुन्हा एकदा संधी दिली आणि हा कार्यक्रम असाच या पद्धतीमध्ये चालू राहील असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. खरं तर भांबरे सरांचा आणि पाटील सरांचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता की महाराष्ट्राचा अध्यापक संघाचा कार्यक्रम हा ठाण्यामध्ये आम्हाला आयोजित करायचा होता, पण थोडंसं बाकीची काही आमदारांची इच्छा होती की त्यांना त्या तिकडे ठेवायचं होतं, पण सर पुढच्या वेळेस आपण याच्यामध्ये स्पष्टता देऊ त्यांना सांगू त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही करा, पण पुढच्या वर्षी आपण निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचा गणित अध्यापक संघाचा कार्यक्रम हा फार दिमागदार पद्धतीमध्ये ठाण्यामध्ये ठेवू. सर्व नियोजनाला खरं तर भांबरे सर, पाटील सरांची अख्खी टीम मनापासून गेले बरेच दिवस सातत्याने काम करते. परीक्षेचा काळ आहे, परीक्षेच्या काळामध्ये स्वतःचं कुठेही शैक्षणिक कामाला नुकसान न होता यादव मॅडम कुठेही त्यांनी शिक्षणाच्या कार्यक्रमाला पूर्णपणे त्यांच्या शाळेच्या संस्थेचं काम पूर्ण करून या इकडचं पुढचं नियोजन केलेलं आहे आणि एक प्रामाणिक प्रयत्न यांच्या सगळ्यांच्या वतीने जो होतो त्याचं एक चांगलं फलित आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये दिसेल असा विश्वास